दीपक पाटील साहेब यांना विनंती करून आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे। या स्पर्धेचे आयोजक सचिन गोयल साहेब यांच्या वतीने आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय। आपण विराजमान व्हा, फायनलचा सामना रंगतोय। पुन्हा एकदा चंद्रकांत शेडे चंदू सरांचा आवाज तुमच्या समोर येईल। तर गोलंदाजी मार्गावर सज्जा होत आहे मॅन फ्रॉम उत्तर प्रदेश गोलंदाजीसाठी धीरज सिंग। उत्तर प्रदेशचा लखनौचा असणारा गोलंदाज तर फलंदाजीसाठी पुण्याच्या दौंड शहराचा असणारा खेळाडू सतीश पठार एक फलंदाजीसाठी। पहिला चेंडू कबरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक कलात्मक फटका पाहिला मिळाला। सीमारेषा दिशेने चेंडू जात असताना अंतिम फेरीचा आघात सतीश पठारे करतोय चार धावांनी। हा तोच सतीश पठारे आहे ज्याच्या नावावर या वर्षी पीटीपीएल पुणे जिल्हा प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक आहे आणि हा तोच सतीश पठारे आहे। टेनिस क्रिकेट मधील विक्रम ज्याच्या नावावर आहे। दोन चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असताना ज्याने इतिहास घडवला भाईंदरच्या मैदानामध्ये। पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर व्हाइट बॉल टाकला, चौकार गेला पाठीमागे आणि तदनंतर मात्र एक चेंडू आणि 6 धावा असताना ऐतिहासिक कामगिरी केली, षटकार ठोकला। तोच सतीश पठारे फलंदाजी करतोय पुणे शहर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील दौंड शहराचा सितारा सतीश पठारे। हा चेंडू बॅकफुटला जात, चेंडू थडवण्याचा प्रयत्न, पवनच्या दिशेने होता, बॅट ची कडा घेतली गेली, चेंडू थडम्यांच्या दिशेने चौकारामध्ये रूपांतरित होतोय। बॅक टू बॅक दोन चौकार सतीश पठारेच्या बॅटमधून। टेनिस बॉल क्रिकेट मधील वादळी वारे अर्थात सतीश पठारे फलंदाजी करतोय। कित्येक मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवलेल्या आहेत। प्रतीक स्पोर्ट्स कोथरूड पुणे संघाच्या माध्यमातून फलंदाजी करतो। सुरुवात जर पाहिली तर सनी दौंड या क्रीडा संघाच्या माध्यमातून सुरुवात झाली, तदनंतर विकी स्पोर्ट्स आळेसाठी देखील खेळला, तदनंतर मात्र प्रतीक स्पोर्ट्स अर्थात डिंग डॉंग पुणे संघातून खेळतोय। तर बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन चौकार देखील लगावले जात आहेत। 8 धावा धाव फलकावर अंतिम फेरीचा हा सामना। अंतिम फेरीचा सामना आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत। व्यासपीठावर सामन्याचा आनंद घेत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर साहेब। अकुट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि त्या ठिकाणी अर्थात चपलतेचा चिता अशरफ खान येतो। सतीश पठारेच्या खेळीचा अंत होताना पाहायला मिळेल आणि तंबूच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल तो सतीश पठारे जो धोकादायक ठरू पाहत होता। बॅक टू बॅक दोन चेंडूवर चौकार जरूर मारले, तिसऱ्या चेंडूवर षटकारच मारण्याचा प्रयत्न करत असताना अशरफच्या दिशेने मारला आणि मुंबईतील एक नामवंत क्षेत्ररक्षकांपैकी एक, कारण मुंबईतील क्षेत्ररक्षकांची नावं घ्यायची झाली सध्याच्या घडीला, महेश चंदवणकरचं नाव येतं, राहुल जोगाडेचं नाव येतं, त्याचबरोबरीने अशरफचं देखील नाव येतं, ग्लेन वैतीचं देखील नाव येतं, असे मुंबईतील नामवंत क्षेत्ररक्षक आणि त्यामध्ये अशरफचं देखील नाव घेतलं जातं। त्याच्या दिशेने चेंडू गेला आणि बाद होऊन माघारी परततोय सतीश पठारे। त्याची जागा घेण्यासाठी मुंबईचा खेळाडू मैदानात जातोय पुण्याच्या संघासाठी अर्थात सादिक राजापूरकर। खार परिसरातील खारदंडा परिसरातील असणारा हा खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतोय सादिक राजापूरकर। अप्रतिम क्रिकेटचं आयोजन आपण पाहतोय सचिन यशवंत गोळे साहेबांच्या माध्यमातून। टेनिस बॉलला एक वेगळी उंची ज्या स्पर्धेच्या माध्यमातून प्राप्त झाली अशी ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय। टेनिस बॉल क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी स्पर्धा, अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटने घेतलेली भरारी आणि त्या भरारीमध्ये या स्पर्धेचा देखील वाटा तेवढाच मोलाचा आहे। इंटरनेटच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये जे जे काही क्रिकेटचे चाहते हा सामना पाहत आहेत त्या सर्व क्रिकेट चाहत्यांचं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून शक्ती चषकाच्या माध्यमातून अंतिम फेरीमध्ये हार्दिक 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 असं स्वागत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित असणारा हा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवतोय परळच्या सेंट्रल रेल्वेच्या मैदानामध्ये। चेंडू खोलवे टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न धीरज सिंगचा, शरीराचा वेद घेताना पाहायला मिळतोय चेंडू आणि बाद होतोय सादिक राजापूरकर। आणखीन एका विकेटचं पतन पाहायला मिळतंय। पहिल्या षटकात दोन खेळाडूंना तंबूचा रस्ता पकडावा लागतोय, सादिक राजापूरकर माघारी परततोय। पहिलं षटक चालू असताना दोन धक्के दोन हादरे, तर पाहिलं तर पहिल्या दोन चेंडूवर दोन चौकार मारले गेले होते परंतु दुसऱ्या दोन चेंडूवर दोन विकेट देखील मिळवल्या गेल्या। बाद होते खेळाडू सादिक राजापूरकर, विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झालेली आहे। पाहूया ही विकेट हॅट्रिक उत्तर प्रदेशचा खेळाडू पूर्ण करतोय का। तुषार रणदिवे पुणेचा असणारा हा खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात जातोय, हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे। पाहूया
चेतन शर्मा ची आठवण करून देतोय का हा चेंडू, कारण चेतन शर्मा या गोलंदाजाने भारतीय संघासाठी वनडे क्रिकेट मधील पहिली हॅट्रिक घेतली होती 1987 च्या वर्ल्ड कप मध्ये, रिलायन्स वर्ल्ड कप मध्ये नागपूर या ठिकाणी न्यूझीलंडच्या विरुद्ध त्याच पद्धतीची कामगिरी केली जाते का पाहिजे गोलंदाज धीरज सिंग याच्याकडून शक्तीचषकाच्या अंतिम फेरीत। हो हा चेंडू मात्र सुरक्षात मग्रीतेने खेळून काढला, ऑन साइडच्या दिशेने चेंडू जातोय, धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय, एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 9 धावांवर संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 9 अंकाचं। भारताच्या क्रीडा क्षेत्रातील देखील महत्व सांगायचं झालं तर आतापर्यंत भारताने ऑलिम्पिक मध्ये जिंकलेली गोल्ड मेडल आहेत 9, अर्थातच 8 मेडल ही भारत हॉकी या आपल्या राष्ट्रीय खेळामध्ये मिळवलेली आहेत, तर 1 अभिनव बिंद्राने शूटिंग मध्ये मिळवलेला आहे, तर त्याचप्रमाणे हुसेन बोल्ट याने देखील तब्बल 9 गोल्ड मेडल मिळवलेले आहेत ऑलिम्पिक मध्ये आतापर्यंत। गोलंदाजी मार्गावर धीरज आणि राज साहेबांचा देखील लकी आकडा 9 आहे। आणि 9 मार्च याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची देखील स्थापना होताना पाहायला मिळाली, संघाची धावसंख्या 1 ने पुढे गेली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 धावांवर। सन्माननीय राज साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची मराठी माणसाच्या हक्कासाठी, तळागाळातील लोकांसाठी, गोर गरिबांच्या लोकांसाठी मात्र या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली गेली। महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण लागलं त्या दिवशी आणि पुन्हा एकदा आगामी कालावधीमध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय राज साहेबांच्या नेतृत्वाखाली झेप घेतल्याशिवाय राहणार नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रावर पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाहीये। संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते ती 10 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर होते। तर गोलंदाजी मार्गावर बदल केला जातो, गोलंदाजीसाठी येतोय डीएन नगर अंधेरीचा जादूगर म्हणून देखील ज्याला ओळखलं जातं, टेनिस बॉल क्रिकेटचा इंटरनॅशनल सितारा, इंटरनॅशनल स्टार, भारताबाहेर देखील जाऊन टेनिस बॉलच्या क्रिकेट स्पर्धा गाजवणारा खेळाडू गोलंदाजीसाठी अनिकेत सानप डीएन नगर अंधेरी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय। तर फलंदाजीसाठी स्ट्राइकवर सज्ज असणार आहे तो सोहेल चौगुले, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील राजुरी गावचा सितारा। पहिल्या चेंडूवर रिवर्सिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक वेगळा फटका, जुन्नर प्रीमियर लीग गाजवली या खेळाडूने, सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा देखील मान घेतलाय, पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून होते। सहल चौगुले आज मात्र एका मोठ्या व्यासपीठावर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय। गोलंदाजी मार्गावर अनिकेत सानप, पुन्हा एकदा अधिक वेगाने टाकला अनिकेत सानपचा हा चेंडू, व्हेरिएशन आहे अनिकेत सानपकडे, चेंडू हातभर वळवण्याची क्षमता आहे अनिकेत सानपकडे, हा चेंडू मात्र बाईच्या स्वरूपातील, अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 26 लगावला जातोय, बाईच्या स्वरूपात मिळालेली एक धाव, संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावांवर, अर्थातच 11 खेळाडू एका संघात असणं गरजेचं आहे, क्रिकेटचा नियम क्रमांक 1 सांगतो 11 खेळाडू एका संघात असणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी अनिकेत सामनाच्या माध्यमातून, हातभर चेंडू वळवणं, फलंदाजाला रीड करणं, तुषार रणदिवेसाठी टाकलेला हा निर्धाव चेंडू, मुंबईचा जादूगर, परंपरा ज्या मुंबई क्रिकेटला लाभलेली आहे डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजांची, त्या परंपरेला पुढे घेऊन जाणारा हा अंधेरी डीएन नगरचा सितारा या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनिकेत सानपच्या माध्यमातून देखील लाजवाब गोलंदाजी राहिलेली आहे, आपल्या फिरकी अस्त्राने, फिरकी गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांची भंभेरी उडवली आणि आपल्या फिरकी अस्त्रावर नाचवण्यास लावलेला आहे। रिवर्सिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने, आणखीन एका विकेटचा पतन होत आहे, तुषार रणदिवे, पुण्याचा संघ मात्र संकटात सापडलाय मुंबईच्या संघाविरुद्ध अंतिम फेरीच्या या सामन्यामध्ये, तिसरा खेळाडू बाद होऊन तंबूच्या दिशेने परतेल, तर बाद होतोय मात्र या ठिकाणी तुषार रणदिवे पुण्याचा खेळाडू, बाद होऊन तंबूच्या दिशेने जाईल परंतु त्याच्या जागा घेण्यासाठी सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले गावचा सितारा मैदानात जाईल, ज्या खेळाडूने गेली 2 वर्ष आपल्या कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्रातील भल्या भल्या खेळाडूंमध्ये सर्वोत्तम अष्टपैलूमध्ये आपलं नाव जे नेऊन ठेवलंय तोच विजय पावले, सांगलीचा खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात जातोय। खोल
टप्प्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाइनलच्या दिशेने चेंडू जाईल, धावबाची संधी, परंतु एक धाव दरम्यानच्या काळात मेल संघाची धावसंख्या पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावांवर, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते। अनिकेत सानप आपल्या गोलंदाजीचा लाजबाब नजारा पेश करतोय, फलंदाजाला हात खोलू देत नाहीये। या अगोदरच्या सामन्यात जर पाहिलं तर फलंदाजी करणाऱ्या संघाने 8 षटकांमध्ये तब्बल धावसंख्या केल्या होत्या त्या 138, तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने 8 षटकांमध्ये धावा केल्या होत्या 142। एवढी मोठमोठे विक्रम या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसभरात झालेत, परंतु अंतिम फेरीमध्ये नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत। धावबाची संधी बचावला खेळाडू आणि या धावसंख्या 2 ने पुढे जाईल, नो बॉल घोषित करतायत पंच। ओव्हर स्टेपिंग कदाचित आणि फ्री हिट देखील असणार आहे, कारण अलीकडच्या काळात नियमामध्ये झालेला बदल, प्रत्येक नो बॉल वर फ्री हिट दिली जाते। पाहूया या फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे घेतला जातो। संघाची धावसंख्या 14 धावांवर जाऊन पोहोचेल। अनिकेत सानप फ्री हिटचा चेंडू घेऊन सज्ज, तर फलंदाजीसाठी सोहेल चौगुले फलंदाजीसाठी सज्ज होतोय। शक्ती चषक 2017 अंतिम सामन्यामध्ये प्रेक्षकांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये अंतिम सोहळा रंगतोय। सुरेख फटका एक आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये, सोहेलच्या शैलीमध्ये हा फटका खेळला जातोय, परंतु एकच धाव मिळेल। सोहेल काहीसा चाचपडत खेळतोय, अनिकेत सानपने त्याला हात खोलूच दिलेला नाहीये, रीड केलं सोहेलला आणि एका वेगळ्या दाटणीची गोलंदाजी टाकली गेली त्याच्या विरुद्ध। 2 षटकं संपतायत, लारा धावसंख्या झालेली होती 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 15 धावा। 15 मार्च 1877 रोजी टेस्ट क्रिकेटला सुरुवात झाली, अर्थातच पहिली टेस्ट मॅच खेळली गेली आजपासून 140 वर्षापूर्वी, आणि क्रिकेटला सुरुवात झाली ऑस्ट्रेलिया वर्सेस इंग्लंड या 2 संघांमध्ये। मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड मध्ये क्रिकेटला सुरुवात झाली, 4 चेंडूंचा सामना, 1 षटक अशा पद्धतीचे सामने खेळवले गेले होते 45 धावांनी। तो सामना ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला गेला होता, परंतु क्रिकेट या खेळामध्ये तदनंतर एकेका संघाने प्रवेश केला। तदनंतर 1889 मध्ये साऊथ आफ्रिकेचे क्रिकेटमध्ये आगमन झालं, तदनंतर 1928 मध्ये याच क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचं आगमन झालं, 1930 मध्ये न्यूझीलंड संघाचं आगमन झालं आणि 1932 साली भारतीय संघाचं या क्रिकेटमध्ये आगमन झालं, तर 1952 साली पाकिस्तानचं देखील याच क्रिकेटच्या खेळामध्ये आगमन झालं। 1982 उजाडलं होतं, तोपर्यंत श्रीलंका आली होती 90 दशकामध्ये, झिम्बाब्वे देखील दाखल झालं होतं, असे एक एक संघ जुडत गेले या क्रिकेटच्या खेळामध्ये आणि हा क्रिकेटचा खेळ तोपर्यंत तुम्हा आम्हा सर्व भारतवासियांच्या मनावर अधिराज्य गाजत होता आणि या क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आमच्या हृदयात एक जागा देखील बनवली, अर्थातच या क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडलेला आहे, भारतातील प्रत्येक जण या क्रिकेटमय होऊन झालेला आहे। तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा हा चेंडू अधिक वेगाने शरीराचा वेध घेतो सोहेलच्या, गोलंदाज विशाल सिंग जो गोलंदाज लखनौ वरून उत्तर प्रदेशातून दाखल झालेला आहे परळ मध्ये मुंबई मध्ये आपल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी। सोहेलला काहीतरी रणनीती बदलावी लागेल, पुण्यातील कित्येक स्पर्धा गाजवल्या, गतवर्षी रत्नागिरी नाईट स्पर्धेमध्ये देखील याच सोहेलने सुरेख फलंदाजी केली होती, आज मात्र अंतिम फेरीच्या या सामन्यामध्ये काहीसा चाचपडत फलंदाजी करतो सोहेल। पुन्हा एकदा तेच पाहिला मी, आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू येऊ शकत नाही, तुम्हाला फुटवर्क करावं लागेल, तुम्हाला तुमचं फुटवर्क असणं गरजेचं आहे, तुम्ही पदललित्य करणं गरजेचं आहे, चेंडूच्या रेषेपर्यंत चेंडूपर्यंत जाणं गरजेचं आहे, चेंडू तुमच्यापर्यंत येणार नाहीये आणि तेच या ठिकाणी सोहेल करून होत नाहीये आणि गोलंदाज त्याचा फायदा उचलतोय। विशाल सिंग आता शरीराचा वेध घेतला या चेंडूने, धावसंख्या लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या पुढे जाईल, धावसंख्या 16 धावांवर, षटक क्रमांक 3 सुरू असताना प्रतीक स्पोर्ट्स अर्थातच डिंग डॉंग पुणे एका मोठ्या विजयाच्या दिशेने कोणता संघ जातोय, कारण ही मोठी स्पर्धा। हा सहचेंडू देखील सोहेलच्या पद्धतीने शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्टंपचा वेध घेतला जातोय, यष्टांचा वेध घेतला जातोय, अडचणीत सापडताना पाहायला मिळतोय तो पुण्याचा प्रतीक संघ, विजय पावले देखील बाद होऊन माघारी परतताना पाहायला मिळेल। अंतिम फेरीचा सामना शक्ती चषकाचा 3 षटक सुरू असताना संघाची धावसंख्या झालेली होती 16 धावांवर, उमर 11 संघाने जी काही पकड मिळवली आहे या सामन्यावर, संपूर्ण स्पर्धेवर चांगली कामगिरी केली आहे या उमर 11 अंधेरी शिवशक्ती पाले अंबरनाथ एकत्रित असताना या संघाच्या खेळाडूंनी, प्रत्येक खेळाडूने या स्पर्धेवर छाप सोडली आहे, गोलंदाज असतील, फलंदाज असतील, क्षेत्ररक्षक असतील, या स्पर्धेवर अधिराज्य गाजवण्याचं काम केलेलं आहे आणि अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये देखील या संघाचं अधिराज्य आपण पाहतोय। तर फलंदाजीसाठी शैलेश फलंदाजीसाठी मैदानात दाखल होत आहेत अंतिम फेरीच्या या सामन्यामध्ये। अंतिम फेरीची लढत शक्ती चषकाची आपण पाहतोय,
प्रत्येक जन या ठिकाणी शक्ति दाखवण्यासाठी आला होता। कलकत्त्याचा सोनाली शिविर संघ दाखल झाला होता, परंतु दुर्दैवी ठरला। दोन चेंडू आणि सात धावांची आवश्यकता, झेल सुटला आणि त्याचं षटकारात रूपांतर झालं। सामना टाय झाला आणि विकेटच्या आधारावर मात्र कलकत्त्याला तो संघ पुन्हा वापस गेला, पुन्हा परत गेला। असे कित्येक संघ या स्पर्धेमध्ये आले, आपली छाप सोडली आणि अंतिम फेरीमध्ये मात्र पुण्याचा प्रतीक आणि मुंबईचा उमर इलेव्हन शिवशक्ती हा संघ दाखल झालाय। नोबॉल पंच घोषित करतायत। प्रत्येक धाव ही टॉनिक प्रमाणे असणार, या संघाला एक धाव मिळेल। धावसंख्या दोन ने पुढे जाते, नऊ प्लस एक धाव मिळेल। धावसंख्या दोन ने पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते। अंतिम फेरीचा सामना शक्ती चषकाचा, तमाम क्रिकेटचे चाहते या क्रीडा सोहळ्याचा आनंद घेत आहेत। सुरेख फटका आता मात्र मारला जातोय, बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय। फलंदाज सोहेलच्या बॅटमधून निघालेला फटका, जो सोहेल एका मोठ्या मोठमोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे, आता मात्र सोहेलला सूर गवसलाय आणि या सहा धावांच्या जोरावर सोहेलने संघाची धावसंख्या पुढे नेली। तिसरे षटक सुरू असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते। विशाल सिंगच्या गोलंदाजीवर सोहेलने आक्रमण केलं आणि षटकाराचा हा जुन्नर ब्रँड दाखवून दिलाय सोहेलच्या बॅटमधून। चेंडू ऑन साईडच्या दिशेने खेळला जाईल, डीप मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो, चेंडू अडवतो, तोपर्यंत एक धाव मिळेल। तिसरं षटक सुरू असताना 25 धावा धावफलकावर झालेल्या आहेत। तर 25 जून 1932 रोजी भारताच्या क्रिकेटचा श्री गणेश झाला। कर्नल सी के नायडू यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेटला खेळायला सुरुवात केली। तदनंतर मात्र सी के नायडू असतील, तदनंतर विजय हजारे, विजय मर्चंट, अशा एक एक खेळाडूंनी मात्र या भारताची कारकिर्द फुलवली। वृंदप्पा विश्वनाथ, सुनील मनोहर गावस्कर यांच्या पर्यंत एस तो पर्यंत या क्रिकेटला एक वेगळी उंची प्राप्त झाली होती आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचं क्रिकेटमध्ये आगमन 1989 मध्ये झालं आणि खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या खेळाला संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एक झळाळी मिळाली आणि या क्रिकेटच्या खेळाने मात्र तुम्हाला सर्वांना वेड लावून सोडलं। ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू, वाईट बॉल, सोयीर चेंडू घोषित केला जातोय। त्याचबरोबरीने हा टेनिस बॉलचा क्रिकेटचा खेळ देखील 1960 आसपास मुंबई शहरामध्ये दाखल झाला। सुरुवातीच्या काळात मात्र हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ प्रत्येक विभागातील एक एक संघ असायचा, त्यांच्यामध्ये खेळला जायचा। फुलटॉसचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, शैलेशच्या बॅटमधून निघाला फटका होता, परंतु धावसंख्या एक ने पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते। शैलेशच्या माध्यमातून एक धाव घेतली, धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 27 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळतात। अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये प्रतीक पुणे वर्सेस उमर इलेव्हन अंधेरी। चंदू सर, शिर्डी विधानसभा मतदार संघाच्या माध्यमातून देखील अनेक खेळाडू क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतात नांदगावकर साहेब, आणि याच आपल्या विभागातून एक स्थानिक खेळाडू साता समुद्रापलीकडे जाऊन खेळला यंदाच्या सत्रामध्ये, हेच टेनिसचं क्रिकेट। म्हणजेच आज आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली आपल्या शिर्डी विभागातील एका तरुणाला आणि तो तरुण मराठी आहे याचा आम्हाला अभिमान आहे। तर मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथमेश पवार नाना याचा सन्मान आज या मंचावर केला जातोय। मनसे नेते बाळा नांदगावकर साहेब यांच्या माध्यमातून आज पाहू शकाल सचिनजी गोळे साहेबांनी या आपल्या स्थानिक खेळाडूवरचं प्रेम दाखवलंय, त्याला तब्बल 5,000 रुपये रोख आणि त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित केलं जात आहे। आपल्याच विभागातला एक मराठी भूमिपुत्र खेळाडू आज साता समुद्रा पलीकडे जाऊन खेळला याचा आम्हाला अभिमान आहे। ज्या शारजामध्ये सचिन रमेश तेंडुलकर नावाचं वादळ देखील खेळून गेलं, तर धन्यवाद प्रथमेश पवार, अशाच प्रकारची क्रिकेटची सेवा करत राहा, अनेक विक्रम तुमच्या नावी नोंदवतच राहतील याच्यात नो डाऊट, कारण तुम्ही 45 धावांची खेळी या स्पर्धेची अविस्मरणीय खेळी आहे। मुंबई विरुद्ध रायगड अशा मॅच मध्ये मुंबई संघाला जिंकण्यासाठी लक्ष्याचा पाठला करत असताना 45 धावा केला होता याच खेळाडूने। रोहन शिवाजी सावंत गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय। सुरेख फटका समोरच्या दिशेने टोलावला जातोय, शैलेशच्या बॅट मधून निघालेला फटका, क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। धावसंख्या दोन ने पुढे सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावांवर। प्रथमेश पवार विषयी सांगायचं झालं तर या परिसराचं नाव संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये घेऊन जातोय, त्याबद्दल त्याला प्रोत्साहित केलं जातंय सचिन यशवंत गोळे साहेबांच्या माध्यमातून। आपल्या विभागातील खेळाडूला प्रोत्साहन देण्याचं काम देखील केलं जात आहे।
रिवर्सिपचा फटका शेवटच्या क्षणी खेळण्याचा प्रयत्न, परंतु सुरेख चेंडू, रिवर्सिपचा फटका चौकारामध्ये रूपांतर होते. शैलेश सुरेख फलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न जरूर असणार आहे, कारण उमर इलेव्हन संघाने आजच्या दिवसभरातील कामगिरी पाहिली तर पहिल्या सामन्यामध्ये म्हणजे क्वार्टर फायनलमध्ये 125 आणि सेमी फायनलमध्ये 142 धावा 8 षटकांमध्ये बनवल्या होत्या. तर पाहूया या सामन्यामध्ये किती धावा बनवल्या जात आहेत प्रतीक पुणे या संघाच्या माध्यमातून. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा रोहन शिवाजी सावंत, ज्याला दुबईच्या स्पर्धेमध्ये 25 लाखाच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक मिळालं होतं, कांदिवली चारकोपचा खेळाडू. डी गीट केला जातोय शैलेशच्या बॅटमधून, आता एक मात्र मोठा फटका 6 धावांसाठी अंतिम फेरीच्या सामन्याची रंगत वाढवणारा हा षटकार शैलेशच्या बॅटमधून येतोय. संघाची धावसंख्या झटपट वाढली 6 धावांनी, आणखी धावसंख्येला आकार मिळाला, धावसंख्या जाऊन पोहोचली 39. प्रतीक पुणे, प्रतीक स्पोर्ट्स कोथरूड पुणे, भारतातील एक अव्वल संघ म्हणून देखील ओळखला जातो. अव्वल काही संघांमध्ये या संघाची गणना होते. आज मात्र मुंबईमध्ये एका मोठ्या विजेतेपदाच्या शर्यतीत 2 बलाढ्य संघ उभे ठाकलेले आहेत. कोणता संघ विजयी ठरतोय, अंतिम विजयी अर्थात नंबर वनचा मानकरी या शक्तीचषकाचा ठरतोय. अतिशय सुंदर क्रीडांगण पाहायला मिळते, सेंट्रल रेल्वेचं हे मैदान, सुंदर खेळपट्टी, तृणांगण, हिरवळीचं तृणांगण, संपूर्ण मैदानभर आपण पाहतोय. शैलेशसाठी हा चेंडू रोहन सावंतचा हळूवार पद्धतीने टाकला गेला, चेंडूचा वेग थोडासा कमी केला, चेंडू तो उंची दिली, चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, यष्टी रक्षक रवीचा वेग घेतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते ती रोहनच्या माध्यमातून. हे चांगलं गोलंदाजाचं वैशिष्ट्य आहे, एक मोठा फटका मारल्यानंतर जर चेंडू डॉट बॉल टाकणं, आणि तेच रोहनने करून दाखवलंय. मला 25 लाख रुपये पारितोषिकाच्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक का मिळालं होतं याचं उत्तर रोहन देतोय. आपण पाहत आहोत शक्तीचषक 2017. हा चेंडू पुन्हा एकदा वळवण्यात आलाय, टप्पा पडल्यानंतर चेंडूने हातभर वळण घेतलं आणि एवढं वळण घेतल्यानंतर शेन वॉन याची आठवण झाली, ज्या जादूगराची आठवण या ठिकाणी होते. तर संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे ते चौथं षटक सुरू असताना 39 धावांवर रोहन सावंत, शैलेश आणि सोहेल फलंदाजी करतायत पुणे संघासाठी. प्रथमेश पवार हे जे प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे एक वेगळी ऊर्जा देईल, याही पुढे तू मुंबईचं नाव संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात करशील, चंद्रा सरांच्या माध्यमातून देखील गौरवण्यात येत आहे, प्रोत्साहन देण्यात येत आहे. हळूवाटे चेंडू खेळला जातोय, उंची दिलेला हा चेंडू बॅटच्या मधोमध येत नाहीये, परंतु एक धाव जरूर देऊन जाईल, धावसंख्या 1 ने पुढे जाते. 4 षटक संपताय, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 4 गडी बाद 40 धावा प्रतीक पुणे या संघाच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या माध्यमातून सचिन यशवंत गोळे साहेबांच्या बरोबरीने रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकर या दोन बंधूंच्या बरोबरीने चंद्रकांत शिंदे चंद्रा यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे असंख्य कार्यकर्त्यांच्या बरोबरीने. तर चेंडू सर आपल्या मंचावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय आमचे आदरस्थान असलेले बाळा नांदगावकर साहेब इथे उपस्थित झालेत. माजी गृहराज्य मंत्री, मनसे नेते, उत्कृष्ट संसदपटूचा किताब ज्यांनी मिळवलाय, स्पष्ट वक्ता, बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले असे असलेले नेते आमचे बाळा नांदगावकर साहेब यांचा सन्मान या स्पर्धेचे आयोजक सचिन यशवंत गोळे साहेब महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष इथे करताना दिसतात. आपलं हार्दिक स्वागत साहेब या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल मायेची उपदारशाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सातत्याने तुमच्या ऑफिसमध्ये असावी यासाठी हे सन्मान चिन्ह तुम्हाला देण्यात येते. आणि जेव्हा जेव्हा बाळा नांदगावकर साहेब या सन्मान चिन्हाकडे बघतील त्यावेळेस मात्र सचिन गोळे साहेबांचं यशस्वी आयोजन त्यांना आठवेल. तुमचं हार्दिक स्वागत. कॉमेंट्री बॉक्स चंदू सर. तर 4 षटकं झाले, 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. पाहूया उर्वरित षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारली जाते. नवीन कश्यप गोलंदाजीसाठी, तर ज्याने या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक घेतली होती. पुढे सरसावत मारलेला सुंदर फटका, मिडल केला जातोय, समोरच्या दिशेने मारलेला फटका, वन माऊस चौकार पाहायला मिळतोय. शैलेश मात्र सुरेख फलंदाजी करत सर्वांची मन जिंकून घेतोय. 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावली, 44 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शैलेश
44 धावा धाव फलकावर होता है। सुंदर फलंदाजी करते हैं यश शैलेश ने मात्र दोन चौकार आणि एका षटकाराने आपली खेळी सजवली आहे। प्रत्येक संघासाठी चांगली कामगिरी करते है। हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केला परंतु खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता। बॅटची कडा जरूर घेतली गेली। गुजरातचा असणारा हा खेळाडू शैलेश फलंदाजी करतो जो नॉन स्ट्राइकला आहे। गुजरात राज्याचा खेळाडू मुंबई दाखल झालाय पुण्याच्या संघाच्या माध्यमातून खेळण्याला आणि संघाची धावसंख्या एक ने पुढे जाते। धावसंख्या पोहोचते 45 धावांवर। पाचवे षटक मार्गस्थ असताना सुरू असताना सोहेल स्ट्राइकवर फलंदाजीसाठी तर गोलंदाजीसाठी नवीन कश्यप उत्तर प्रदेश। अंतिम फेरीचा थरार कोण जिंकणार या शक्ती चषकाची हा अंतिम फेरीचा सामना कोण जिंकणार झळाळता करंडक कोण जिंकणार प्रथम पारितोषिक 3 लाख रुपयाचं पारितोषिक त्यासाठी युद्ध सुरू आहे। तब्बल 7 लाख रुपये पारितोषिके या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येतील। प्रत्येक समोरच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न होता। क्षेत्ररक्षक मात्र आपल्या चेंडूवर येण्याचा प्रयत्न केला जातो अश्रफच्या माध्यमातून। आणि या स्पर्धेतील आतापर्यंत पाहिलं तर अश्रफची कामगिरी अप्रतिम राहिली आहे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून। आणि याही सामन्यामध्ये अप्रतिम झेल पकडतोय। सोहेलला माघारी परतावं लागतंय। हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये स्टंटमॅन म्हणून देखील काम करणारा हा कांदिवलीचा खेळाडू आणि क्षेत्ररक्षण करत देखील असताना आपली चपळाई दाखवतोय। पहिल्या दिवशी देखील अशी काही जंप मारली होती मैदानाच्या बाहेर गेला होता प्रेक्षकांमध्ये पर्यंत जाऊन पोहोचला होता हा अश्रफ खान। या स्पर्धेमध्ये संपूर्णपणे क्षेत्ररक्षकांमध्ये सर्वांची मनं जिंकून गेला आणि बाद होतोय मात्र या ठिकाणी सोहेल त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय। दिलीप करगुटकर याच परळनगरीचा खेळाडू। अंतिम फेरीचा सामना प्रतीक पुणे वर्सेस उमर इलेव्हन अंधेरी शिवशक्ती पाले शक्ती चषक 2017 अंतिम लढत प्रतीक पुणे शिवशक्ती पाले उमर इलेव्हन अंधेरी। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत या क्रीडा सोहळ्यामध्ये। अंतिम काही क्षण बाकी आहेत। गेली 4 दिवस हा सोहळा रंगतोय। वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज शैलेशचा जो गुजरातचा खेळाडू आहे परंतु चेंडूच बॅटच्या पड्ड्यात काही येऊ शकत नाहीये कारण गोलंदाज देखील उत्तर प्रदेशातील आहे। मी देखील तब्बल 1200 किलोमीटरचं अंतर कापून मुंबई शहरात का आलोय हे दाखवून देतो हा खेळाडू। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा आपण पाहतोय शक्ती चषक 2017। फुटास्पर्धा चेंडू स्क्वारच्या दिशेने तटवला जातोय। शैलेश मात्र एका बाजूने किल्ला लढवतोय प्रतीक पुणे संघासाठी। 4 धावांमध्ये रूपांतरित केला जातो फटका। 5वे षटक सुरू असताना संघाची धावसंख्या पुढे सरसावते। धावसंख्या जाऊन पोहोचते 49 धावांवर। धावसंख्येला एक आकार देण्याचं काम शैलेशच्या माध्यमातून केलं जात आहे। हा संपूर्ण परिसर जर पाहायचा झाला तर परळ असेल लालबाग असेल काळा चौकी असेल मराठी माणसाचं माहेर घर उत्सवांचं माहेर घर आणि क्रिकेटची देखील पंडारी लेदर बॉल असेल टेनिस बॉल असेल तसेच त्याचबरोबरीने कबड्डी असेल या खेळांमध्ये एक मोठी कामगिरी या परिसरातील लोकांनी केलेली आहे खेळाडूंनी केलेली आहे। अधिक वेगाने टाकला चेंडू बिस्टू थोडासा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता। त्याचबरोबरीने या परिसराने बरेचसे सिने कलावंत देखील चित्रपट सृष्टीला दिलेले आहेत। असा हा परिसर खऱ्या अर्थाने मराठी माणसाची राजधानी देखील या परिसराला म्हटलं जातं। मुंबईतील हे मराठी संस्कृतीचं माहेरघर आणि त्या माहेर घरामध्ये एक सुरू असणार आहे टेनिस बॉल क्रिकेटचं एक उत्कृष्ट आयोजन नीटनेटकं शिस्तबद्ध आयोजन आपण पाहतोय। महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना उपाध्यक्ष सचिन यशवंत गोळे विशेष म्हणजे सचिन यशवंत गोळे साहेब स्वतः क्रिकेटपटू आहेत त्यांनी चांगल्या दर्जाचं टेनिस बॉल क्रिकेट खेळलेलं देखील आहेत आणि त्याचबरोबरीने हे क्रिकेटचं आयोजन आपण पाहतोय। उत्तम आयोजन तोच करू शकतो जो स्वतः क्रिकेट खेळलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून चांगले क्रिकेट खेळलेला आहे म्हणूनच हे अतिशय सुंदर आयोजन पाहायला मिळतंय। विशाल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी विशाल सिंग गोलंदाजीसाठी दाखल होते गोलंदाजी मार्गवर। वैयक्तिक दुसरा आपल्या संघासाठी 6वं षटक घेऊन 5 षटक संपले संघाची धावसंख्या 49 शक्ती चषकाचा अंतिम फेरीचा सामना प्रतीक पुणे उमर इलेव्हन अंधेरी शिवशक्ती पाले। नवीन कश्यप दिलीप साठी हो सुरेख चेंडू विशाल विशाल सिंग गोलंदाजी करतोय।
विशाल सिंह गोलंदाजी पर दिलीप साठी टाकलेला हा चेंडू खोलवर टप्प्यात होता, संधीच नव्हती मोठा फटका मारण्याची। हळूवारपणे चेंडू ऑनसाईडच्या दिशेने तटवला, एक धाव पूर्ण केली, परंतु फलंदाजीसाठी स्ट्राइक वर सज्ज होईल। ज्या शैलेशने हा डाव सावरलाय, एका समाधानकारक स्थितीकडे काहीने सामना घेऊन गेलाय तो शैलेश। समोरच्या दिशेने आता मात्र चेंडू टोलावला जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, एक धाव पूर्ण केली जाईल। क्षेत्ररक्षक अतिशय चपळाईने त्या ठिकाणी पोहोचतोय, गयास शेख गैसुद्दीन शेखच्या माध्यमातून चेंडू अडवला जातोय, फेक केली जाते, तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्या जातील। संघाची धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचते। येणारे काही चेंडू मोठमोठे फटके मारावे लागतील, एका मोठ्या धावसंख्येपर्यंत न्यावं लागणार आहे। अंतिम फेरीची लढत आहे, अंतिम फेरीचा हा सामना आपण पाहतोय। शक्तीचषक, ज्या शक्तीचषकाची प्रतीक्षा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला होती, गेली चार दिवस तमाम क्रिकेट रसिक मंत्रमुग्ध झाले। षटकार चौकारांचा पाऊस पाहायला मिळाला, लेग बिफोर विकेटचा अपील केलं गेलं, शेवटच्या क्षणी वेगावरच्या जोरावर फलंदाजाला बाद केलं गेलं, बॅट खाली यायच्या अगोदर पायाचा भेद घेतला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 लगावला जातोय। पंचांच्या माध्यमातून अर्थात स्टंपच्या दिशेने जाणारा चेंडू शरीराच्या कोणत्याही हिस्स्याला जर आदळला तर लेग बिफोर विकेटच्या रूपात बाद फलंदाज होऊ शकतो, आणि त्या पद्धतीने फलंदाज या ठिकाणी बाद झालाय आणि तंबूच्या दिशेने जातोय। आणखीन एक धक्का, अर्थातच धक्का क्रमांक 6 पुण्याच्या संघाला बसतोय, प्रतीक संघाला बसतोय, डिंगडॉंग संघाला बसतोय। संघाची धावसंख्या 52 असताना अंतिम विजेतेपद कोणता संघ मिळवणार त्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये असणार आहे, परंतु शैलेशने सुंदर कामगिरी केली, तब्बल 21 धावा आपल्या संघासाठी बनवल्या आणि आपल्या संघाला एका समाधानकारक स्थितीमध्ये जाऊन नेऊन पोहोचवलं शैलेशने, जो गुजरातचा खेळाडू आहे। नवीन फलंदाज मैदानात आशिष येतोय, तर गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा विशाल सिंग गोलंदाजीसाठी सज्ज होईल उमर 11 अंधेरी शिवशक्तीसाठी। गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल पुन्हा एकदा विशाल सिंग शक्तीचषकाच्या अंतिम फेरीच्या या सामन्यामध्ये विक्रमावर विक्रम सह या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले, तर सुरेख फटका समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होतो। डावखुऱ्या हाताच्या आशिषच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केली जाईल, गया शेखच्या दिशेने चेंडू गेला, एक धाव मिळेल, दिलीप करगुटकर स्ट्राईक वर येतोय। धावसंख्या 53 वर अंतिम फेरीचा सामना, टेनिस बॉल क्रिकेटचे युद्ध रंगते परळच्या सेंट्रल रेल्वेच्या मैदानामध्ये। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित असणारे स्पर्धा आता मात्र लोअर फील्ड टॉस पर्यंत अधिक वेगवान पद्धतीचा चेंडू टाकला गेला होता, परंतु चेंडू स्कोअर लेगच्या दिशेने जाईल। एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न होतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना दिलीप करगुटकर धावबाच्या रूपात माघारी परततोय आणि संघाची धावसंख्या 54। आणखीन एका विकेटचं पतन होतंय, धावबाद होतोय या ठिकाणी खेळाडू दिलीप करगुटकर, परंतु भारतीय संघाचे महान खेळाडू कपिल देव निखत यांच्या नावावर एक विक्रम आहे, 185 इनिंग्स टेस्ट क्रिकेटमध्ये खेळल्या, परंतु एकदाही ते धावबाद झाले नव्हते। धावबाद होते दिलीप करगुटकर स्वतःकडे स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये। संघाची धावसंख्या 54 असताना प्रतीक पुणे अर्थात डिंगडॉंग या संघाची झालेली अवस्था। नवीन फलंदाज विजय पाटील कोण आहे, धनंजय नवीन फलंदाज मैदानात जातोय। दिलीप करगुटकरला माघारी परतावं लागतंय, दोन धाव वैयक्तिक करून माघारी परततोय। दिलीप एक अष्टपैलू खेळाडू देखील आहे, पहिल्या गोलंदाजीमध्ये काय करामत दाखवतोय। गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल विशाल सिंग, संपूर्णपणे या सामन्यावर पकड मिळवताना पाहायला मिळतोय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा मात्र नेम नाही। 54 धावा धाव फलकावर अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये असताना ज्या संघाने त्या दोन्ही संघांनी शतकी धावसंख्या पार केली होती अगोदरच्या सामन्यामध्ये, परंतु या सामन्यामध्ये उमर 11 संघाने अशी काही गोलंदाजी केलेली आहे की पुण्याच्या प्रत्येक संघाला सीमित ठेवलंय। स्वैर चेंडू घोषित केला जातोय, व्हाईट बॉल घोषित केला जातोय, प्रत्येक धाव येणारी एनर्जी देणार आहे प्रत्येक संघाला। ह्या ठिकाणी एक एक धाव महत्वाची असणार आहे, कारण एक आव्हान उभं करावं लागेल बलाढ्य उमर 11 संघाच्या विरुद्ध, शिवशक्ती संघाच्या विरुद्ध। एका धावणी संघाची धावसंख्या पुढे गेली, धावसंख्या जाऊन पोहोचली 55। आपण पाहतो टेनिस बॉल क्रिकेटचा एक जबरदस्त डोळे दिपवणारा सोहळा। शक्तीच्या खोलवर टप्प्याचा हा चेंडू पुन्हा स्क्वेअर लेगच्या दिशेने, अशरफ चपळ त्याचं दुसरं नाव म्हणजे अशरफ, आणि अशरफकडे चेंडू गेल्यावर आता मात्र, कारण या अशरफने संपूर्ण स्पर्धा आपल्या क्षेत्ररक्षणाने गाजवली आहे, कोणी गोलंदाजीने तर स्पर्धा गाजवतो, कोणी
फलंदाजी ने स्पर्धा गाजवत तो परंतु अश्रफ ने अपने क्षेत्र रक्षण ने संपूर्ण अखी स्पर्धा गाजवली तो अश्रफ तर संघाची धाव संख्या 56 धावांवर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते। सहा षटक संपतात आणि सहा षटकांमध्ये 56 धावा झाल्यात विजयासाठी 57 धावांचं लक्ष्य असणार आहे ते उमर 11 अंधेरी या संघाच्या समोर। आपण पाहत आहोत शक्ती चषक 2017 टेनिस बॉल क्रिकेटचं एक लाजवाब सदाबहार आयोजन। सचिन यशवंत गोळे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून या परळ नगरीला मुंबई नगरीला सादर होत आहे। तर आपल्या मंचावर मनसे उपाध्यक्ष वाहतूक सेना सरचिटणीस सन्माननीय संजय जामदार साहेब उपस्थित झाले। त्यांचा सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक सचिन यशवंत गोळे साहेब यांच्या वतीने केला जातो। एकदा जोरदार टाळ्या इथे संजय जामदार साहेब यांच्यासाठी झालंच पाहिजे। त्यांचं हार्दिक असं स्वागत आम्ही करतोय। त्यांना देखील या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातंय। मनसे चित्रपट सेना सरचिटणीस सन्माननीय शशांक नागवेकर साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय। इथे सन्मानित केले जात आहेत सचिन गोळे साहेब यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत शशांक साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यानंतर माननीय श्री विजय सावंत साहेब वाहतूक सेना उपाध्यक्ष इथे उपस्थित झालेत। विजयजी सावंत साहेब यांचा सन्मान इथे केला जातोय, आपलं हार्दिक स्वागत। मंचावर चंद्रकांत गुरव साहेब लांजा संपर्क प्रमुख इथे उपस्थित झालेत। चंद्रकांत गुरव साहेब यांचा देखील सन्मान इथे केला जाईल, आपलं हार्दिक स्वागत। यानंतर विनोद कदम साहेब वाहतूक सेना उपाध्यक्ष आमच्या मंचावर उपस्थित झालेत। विनोदजी कदम साहेब यांचा देखील सन्मान इथे केला जाईल। संतोषजी नलावडे साहेब उपविभाग अध्यक्ष शिवडी त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। संतोषजी नलावडे साहेब दत्ता पाटील साहेब उपविभाग अध्यक्ष वरळी यांचा सन्मान इथे केला जाईल, दत्ता पाटील साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत। विलास सावंत साहेब उपविभाग अध्यक्ष शिवडी यांचा देखील सन्मान इथे केला जाईल। विलास सावंत उपविभाग अध्यक्ष शिवडी यांचा सन्मान इथे केला जाईल। यानंतर सुनील शिर्के उपविभाग अध्यक्ष भाईखळा यांचा देखील सन्मान इथे केला जाईल। सुनीलजी शिर्के साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत। यानंतर निलेश इंदप साहेब शाखाध्यक्ष वार्ड क्रमांक 203 यांचा सन्मान इथे केला जाईल, निलेश इंदप साहेब आपलं हार्दिक स्वागत। सपन पाठारे साहेब शाखाध्यक्ष वार्ड क्रमांक 204 यांचा सन्मान इथे केला जाईल, सपन पाठारे साहेब आपलं हार्दिक स्वागत। यानंतर राजा विचारे साहेब माजी शाखा अध्यक्ष यांचा सन्मान आम्ही करणार आहोत, आपलं हार्दिक स्वागत आहे राजा विचारे साहेब। यानंतर विनय भोजने साहेब वाहतूक सेना उपाध्यक्ष यांचा सन्मान इथे केला जाईल, विनयजी भोजने साहेब आपलं हार्दिक स्वागत। यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष सन्मान विशेष अतिथी ते आपल्या मंचावर उपस्थित झालेत। नवी प्रीमियर लीग नवी सर्वात मोठी स्पर्धा ज्यांच्या स्वप्नातून साकारली गेली असे नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आदरणीय दीपक पाटील साहेब यांच्या मंचावर आहेत आणि क्रिकेटवरचं सातत्याने त्यांचं देखील प्रेम राहिलंय। क्रिकेटमधली सर्वात मोठी स्पर्धा नवी मुंबईची ज्यांच्या माध्यमातून संपन्न केली जाते असे दीपक पाटील साहेब यांचा इथे सन्मान केला जातोय। मनसे नेते बाळा नांदगावकर साहेब यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे साहेब या स्पर्धेमध्ये। यानंतर अशोक पवार साहेब आमच्या मंचावर उपस्थित आहेत। अशोक पवार साहेब आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतोय, आपला सन्मान इथे केला जाईल अशोकजी पवार साहेब। गुरुनाथ तनसुलकर साहेब आपला देखील सन्मान इथे केला जाईल, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे गुरुनाथ साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून। गुरुनाथ तनसुलकर साहेब आपला देखील सन्मान इथे केला जातोय, आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। यानंतर शेखर देसाई साहेब आमच्या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे आम्ही करतोय, आपलं हार्दिक स्वागत आहे शेखर देसाई साहेब। यानंतर पद्माकर कुवेसकर साहेब खापरादेव मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल। पद्माकर साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय। पुन्हा एकदा सचिन गोळे साहेबांना आपलं हार्दिक स्वागत आहे साहेब। सर्वोच्च मंचावर उपस्थित मान्यवरांना पुन्हा एकदा मी बसण्याची विनंती करतो।
त्यानंतर विभाग अध्यक्ष सचिन देसाई साहेबांच्या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल। विभाग अध्यक्ष सचिन देसाई साहेब यांचा सन्मान इथे केला जातोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन राजसाहेब ठाकरे यांनी 9 मार्च 2006 ला या पक्षाची स्थापना केली होती। ध्येय धोरण अनेक राहिली होती, सातत्याने मराठी प्रवृत्ती जपणारा पक्ष म्हणून ज्या पक्षाकडे पाहिलं गेलं, या पक्षाचे नेते बाळा नांदगावकर साहेब आमच्यातून मात्र रजा घेत आहेत। धन्यवाद बाळा नांदगावकर साहेब, आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून दिलात, तुमचं खास करून आम्ही आभार तुमचा आभार व्यक्त करतो। त्यांनी देखील क्रिकेट वर भरपूर प्रेम दाखवलं। तर पहिल्या चेंडूवर षटकार जरूर उस्मानने लगावला होता कुणाल जिकडे, तर दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उस्मान पटेल सारखा मोठा वादळ माघारी परतते। तर फलंदाजीसाठी या संपूर्ण स्पर्धेवर ज्याने अधिराज्य गाजवले तोच फलंदाज मैदानात दाखल होते, बिलाल शेख फलंदाजीसाठी मैदानात दाखल होते। तर समारोपच्यासाठी मी आमंत्रित करेल या स्पर्धेत कदाचित शेवटच्या इनिंगसाठी असणार आहे ते कुणालजी दाते नवी मुंबई, त्यांनी देखील संदीप जगे यांच्या बरोबरीने या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील तमाम क्रिकेट रसिकांची मनं जिंकली। कुणालजी दाते नवी मुंबईच्या तुर्पे गावचा असणारा हा समालोचक। सत्तावन्न धावांचं लक्ष आणि यावेळेला कव्हरच्या वरून येणारा हा शक्ती षटकार। उस्मान इथे लवकर बाद झालाय, परंतु त्यानंतर येणारा फलंदाज तुम्ही पाहू शकाल मैदानामध्ये गैसू याच्या बॅट मधून येणारा हा षटकार तुम्ही अनुभवताय। शक्ती चषक 2017 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन। लेग ब्रेक, परंतु पहिलेच ओळखला होता हा चेंडू, आणखीन एक मिड विकेटच्या वरून फेकून दिलाय। गैसूच्या बॅट मधून येणारा लगातार दुसरा षटकार। का बॅटिंग फॉर्म मध्ये आहेत हे दोन्ही बंधू, मग बिलाल असतील गैसू असतील, सातत्याने चांगली फलंदाजी करतायत। तुम्ही पाहिलं असेल ना पहिल्या क्वार्टर फायनल मध्ये गैया शेखने 47 धावांची खेळी केली होती, आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही सेकंड सेमी फायनल मध्ये पाहिलं असेल बिलाल शेखने मात्र 66 धावांची खेळी केली। म्हणजेच हे दोन्ही बंधू सध्या त्यांच्या चरण फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, चांगले क्रिकेट इथे दाखवत आहेत, आणि दोन्ही बंधूची जोडी मात्र निश्चितच फॉर्म मध्ये पाहायला मिळाली भिवंडीच्या माध्यमातून। या खेळाडूंचं विश्लेषण आपण केलं तर आतापर्यंत तुम्ही पाहू शकाल 57 धावांचं लक्ष आहे, प्रतीक 11 कोथरूड पुणे या संघाने ठेवलंय, आणि पाहू शकाल स्टाईल मध्ये हे फिनिश करण्याचं निश्चितच उद्दिष्ट असेल या माध्यमातून। पुन्हा एकदा तयार होत असताना गोलंदाज ओव्हर द विकेट, यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, कव्हरच्या वरून रूम बनवला, आणखीन एक चांगला चौकार येताना दिसतोय। 4 धावांबरोबर संघाच्या खात्यात भर पडली, संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते आणि संघ मात्र जाऊन पोहोचतोय यावेळेला 22 या आकड्यावर, 22 रन इथे फलकावर लागताना दिसत, चांगली बॅटिंग इथे होत असताना 22 धावा 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग। शिवशक्ती पाले उमर 11 रिवर्स अटेम इथे केला जातोय, परंतु प्रयत्न फसलाय, पंचांचा इशारा येतोय, निर्धाव चेंडू आणि एक चेंडू अजूनही शिल्लक, नो बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय। थ्रो गोलंदाज इथे मात्र घोषित केलाय पंचांच्या माध्यमातून, म्हणजे 6 धावांची पेनल्टी असेल, 6 रन इथे दिली जातील आणि 6 धावांबरोबर संघाची धावसंख्या पुढे सरसावते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28। तर पहिल्या दिवशी मी पंचांच्या बाबतीत एक रेकॉर्ड सांगायचं विसरलो होतो, ज्या दिवशी बिली बाउंडनचा वाढदिवस होता मित्रांनो, बिली बाउंडन आडव्या बोटाने कशा प्रकारे फलंदाजांना बाद घोषित करतो तुम्ही पाहू शकाल, त्याच्या मागचं कारण मात्र वेगळं आहे, कारण वयाच्या 21व्या वर्षी एक निमोटॉइड ऍथरिस्ट हा जो रोग झाला होता बिली बाउडनला, त्याच्यापासून मात्र त्याचा एल्बो म्हणजेच त्याचा कोपर, त्यानंतर त्याचा डाव्या हाताची रिस्ट आणि त्याचे फिंगर्स म्हणजे त्याची बोट ही दुखावली गेली, आणि तेव्हापासून हा बिली बाउडन मात्र
आडव्या बोटानेच प्रत्येक वेळेस फलंदाजाला बाद देताना दिसला। हा त्याला निश्चितच एक दुर्द आजार झाला आणि तेव्हापासून तुम्ही पाहिलं पंचांच्या भूमिकेत दिलीप बावडेने आडव्या बोटानेच फलंदाजाला बाद केलं। आणखीन एक चौकार येताना दिसतोय, हा होता पंचांच्या बाबतीत रेकॉर्ड, परंतु अलीम दार तुम्हाला आठवत असेल वर्ल्ड कप 2011 मध्ये अंपायर अलीम दार, त्याच्या देखील मुलीचा मात्र निधन झालं होतं, 6 महिन्याची मुलगी होती, परंतु त्याच्या पत्नीने त्याला सांगितलं नव्हतं। अलीम दार ज्यावेळेस 2011 वर्ल्ड कप आटोपल्यानंतर घरी गेला त्यावेळेस मात्र त्याच्या पत्नीने त्याला सांगितलं, जर मी तुम्हाला पहिलेच या गोष्टीचा उलगडा केला असता तर तुम्ही वर्ल्ड कप सोडून घरी आले असते आणि तुमचं करिअर संपलं असतं। म्हणूनच कलाकारासाठी कुठली स्पर्धा कुठलाच मंच कधीच थांबत नाही, त्याच्यासाठी सातत्याने प्रयास करावाच लागतो। हा होता अलीम दारचा रेकॉर्ड अंपायरच्या बाबतीत। त्याचबरोबर सायमन टॉफल तुम्हाला आठवत असेल, सायमन टॉफल साठी मात्र निराशा होती ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या माध्यमातून, कारण वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया खेळला रिकी पॉन्टिंगच्या माध्यमातून 3 वर्ल्ड कप मध्ये, त्यावेळेस सायमन टॉफलला मात्र फायनल मॅच उभं राहता आलं नव्हतं मैदानामध्ये। त्याचं कारण होतं आयसीसीच्या माध्यमातून नियमच असा आहे की न्यूट्रल पंचांची भूमिका पाहिजे होती। विजय पावले तयार होते, यावेळेला बॅटची कडा घेतली आणि इथे मात्र फलंदाज बाद। आयसीसीच्या माध्यमातून न्यूट्रल पंच आवश्यक असतात फायनलच्या मॅच साठी आयसीसीच्या कुठल्याही मोठ्या स्पर्धेमध्ये, परंतु सायमन टॉफलचं स्वप्न पूर्ण झालं 2011 वर्ल्ड कप मध्ये। फायनल मध्ये त्यांना अंपायरिंग करायला मिळाली आणि खरोखर त्यांचं एक आगळं वेगळं स्वप्न त्या माध्यमातून पूर्ण झालं। आतापर्यंत संघाची धावसंख्या फलकावर लागली, तुम्ही पाहू शकाल या मॅच मध्ये 32 टार्गेट 57 धावांचं। नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना विशाल सिंग, ज्याप्रमाणे धीरज सिंग विशाल सिंग हे गोलंदाज आहेत त्याचप्रमाणे हे दोन खेळाडू फलंदाजी देखील करतात। म्हणजे उत्तर प्रदेशचं क्रिकेट फक्त गोलंदाजीच्या भरोश्यावर पाहायला मिळत नाही तर मात्र ते गोलंदाज देखील आहेत। फलंदाज मात्र बाद झालाय यावेळेला बिलाल, ज्याने मागच्या मॅच मध्ये 66 धावांची खेळी केली होती। संघाची धावसंख्या 32 टार्गेट आहे आतापर्यंत 57 रन्स। 57 धावांची आवश्यकता असल्यामुळे अजूनही 25 धावा करायचे आहेत या मॅच मध्ये। संपूर्ण इतिहास होता अंपायरच्या बाबतीत, आणखीन काही किस्से आहेत रोमांचक अंपायरच्या बाबतीत, परंतु यावेळेला वेळ कमी आपल्याकडे। आणखीन एक चांगला फटका, स्कोर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय, षटकाराची घोषणा इथे पंच करताना दिसतात सुशांत मांजरेकर या सामन्यासाठी पंच म्हणून। ज्याप्रमाणे सायमन टॉफलला निश्चितच अपेक्षा होती फायनल मॅचची एखाद्या मोठ्या स्पर्धेची आयसीसीची, तशीच काहीशी अपेक्षा घेऊन हे दोन पंच देखील या स्पर्धेमध्ये अंपायरिंग करताना दिसतात। खूप चांगली पंचांची भूमिका राहिली, सुशांत मांजरेकर असतील, त्याचबरोबर अनिल आवळेगावकर सर असतील, त्याचबरोबर शशी साठम असतील, कल्याणी घोरपडे असतील, यांनी खूप चांगली पंचांची कामगिरी या स्पर्धेसाठी पार पाडली। अजून एक मोठा फटका, बॅक टू बॅक इथे दुसरा षटकार येताना दिसतोय, फलंदाज विशाल सिंगच्या बॅट मधून येणारा हा षटकार। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 44 या आकड्यावर, 44 धावा आतापर्यंत फलकावर लागतात। चांगली बॅटिंग इथे विशालची या मॅचच्या दरम्यान, टार्गेट 57 धावांचं, लक्ष्याचा पाठलाग करत असताना विशाल तयार, विजय पावले तयार। यावेळेला बॉल सुटलाय हातातून, पाहू शकाल पंचांचा इशारा येतो डेड बॉलचा, आणि यावेळेला तुम्ही पाहू शकाल संघाची धावसंख्या 44, टार्गेट 57 धावांचं या शक्ती चषकामध्ये। शक्ती प्रदर्शन राहिलं होतं या प्रत्येक फलंदाजाचं, कारण एका पाठोपाठ एक एक मोठी धावसंख्या आली आजच्या दिवसामध्ये। 125 आल्या क्वार्टर फायनल मध्ये, सेमी फायनल मध्ये 138 आल्या, आणि त्यानंतर सेकंड सेमी फायनल मध्ये 143 रन देखील तुम्ही पाहिल्या। या मॅच मध्ये धावसंख्या कमी आहे 57, 6 वर्षी मॅच, आणि यावेळेला तुम्ही पाहू शकाल धावा मिळतात। एक संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 45 रन। प्रेक्षकांनी आनंद घेतला, भरपूर आस्वाद घेतला जेवणाचा, त्याचबरोबर क्रिकेटचा। खूप मोठे खेळाडू खेळले या स्पर्धेच्या माध्यमातून, आम्ही देखील अनेक आठवणी घेऊन जाऊ या स्पर्धेच्या माध्यमातून। आदरणीय सचिन गोळे साहेब असतील व त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते, खूप प्रेमाची वागणूक त्यांनी आम्हाला दिली। अंपायरचा सर्वांचा आभार आम्ही व्यक्त करू। डीजी मास्टर, तुम्ही जो आमचा आवाज सातत्याने 4 दिवसापर्यंत या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला, डीजे तुमचा देखील आभार आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। 70-70 लाईव्हच्या माध्यमातून तुमचा आभार। त्याचबरोबर अलिबागचे जे संपूर्ण कॅमेरा वर्क करणारी टीम होती, तुम्हा सर्वांचा आभार। चेंडू मात्र आणखीन 4 धावांसाठी जातोय, आणखीन एक चौकार संघाच्या खात्यात। संघाची धावसंख्या 49 रन इथे फलकावर लागतात या मॅच मध्ये। 8 धावांची अजूनही आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी। 8 धावा इथे पाहायला मिळतात या मॅचच्या दरम्यान। या क्रिकेट
क्रिकेटमें एक सन्देश मात्र जरूर देऊन जाईन। यावेला मोठा फटका चेंडू मिडविकेटच्या वरती सीमारेषा पलीकडे आणि हा येतोय षटकार। ज्याप्रमाणे सचिन रमेश तेंडुलकरच्या माध्यमातून तुम्ही क्रिकेट अनुभवलं, रमेश तेंडुलकर ने एक संदेश दिला होता सचिनला आणि सचिन ने देखील बोलून दाखवलं होतं, तो संदेश मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। मित्रांनो, मेरे बाबा हमेशा मुझसे कहते थे, तुम्हें जिंदगी में क्रिकेट को चुना है, एक बात है, लेकिन आखिर तक जो बात तुम्हारे साथ रहेगी वो है, वो ये होगी कि तुम इंसान कैसे हो। म्हणजे सर, तुम्ही क्रिकेट निवडले परंतु तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे निश्चितच आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण बाब आहे। माणूस म्हणून तुम्ही कसे जगता, कसे वावरता, कशी माणुसकी दाखवता हे देखील खूप महत्त्वाचं आहे। हा संदेश घेऊन ही स्पर्धा मात्र समाप्तीच्या दिशेने चालली। फक्त दोन धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या जवळपास 24 बॉल मध्ये। बॅकफुटला गेलाय, पंच केलाय पॉइंटच्या वरून, एका हाताने झेल घेतला फलंदाज मात्र बाद। आणखीन एका विकेटचं पतन होताना दिसतंय। संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावली, संघ जाऊन पोहोचलाय आतापर्यंत तुम्ही पाहू शकाल 55 वर। दोन धावा इथे करायच्या आधी फायनल जिंकण्यासाठी दोन धावांची आवश्यकता या मॅच मध्ये। अनेक खेळाडूंनी खूप चांगलं डेडिकेशन दाखवलं या स्पर्धेमध्ये, अनेक खेळाडू झेपावले बॉलसाठी। अशरफने खूप चांगली कामगिरी केली फिल्डिंगच्या बाबतीत, एक चांगला झेल टिपला होता एका हाताने डाईव्ह लागून, तुम्ही पाहिलं फिल्डिंग मध्ये खूप चांगलं योगदान दिलं। ज्याप्रमाणे अशरफी मुर्तजाने दिलं बांगलादेशचा कॅप्टन, 10 शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याच्या गुडघ्यावर, इथे मात्र सिंगल मिळते। अंपायरनी मात्र निश्चितच बेस देखील घेऊन यायचे आहेत या मॅचच्या दरम्यान असं आयोजक आम्हाला कळवतात। ही महत्वपूर्ण बाब आहे, कार्यच असतं अंपायरचं आणि ते हसतात देखील अनिल आवळेगावकर। ही चांगली बाब आहे कारण तुम्ही पाहू शकाल अंपायरच्या माध्यमातून ज्यावेळेस खेळ थांबतो त्यावेळेस पहिल्यांदा बेस बाजूला केली जाते। हे एमसी अंपायरच्या एलिट पॅनलच्या अंपायरला सांगण्याची आवश्यकता निश्चितच नाहीये। अनिल आवळेगावकर सर त्याच्यासाठी धास्तायत। हा मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे, शक्ती चौकार आणि या शक्ती चषकाचा विजेता संघ ठरतोय। शिव शक्ती पाले उमर 11 अंधेरी। वेल प्लेड। Thank you.